कल्याण रेल्वे स्थानकात 21 फेब्रुवारीला 54 डिटोनेटर ठेवले आहे. या गुन्ह्याचा तपास करून कल्याण GRP पोलिसांनी 2 तरुणांना अटक केली आहे. जॉय नायडू आणि ऋषिकेश निकुंभ असे आरोपींचं नाव आहे. मात्र बॅग कोणाची होती याचा तपास पोलीस करत आहेत. धक्कादायक म्हणजे या दोघांनी पैशांसाठी एक बॅग चोरली, मात्र त्या बॅगेत डिटोनेटर निघाल्यानं त्यांनी बॅग रेल्वे स्टेशनला सोडून ते पसार झाले होते. काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वर कार्टूनचे 2 बॉक्स सापडले होते, ज्यामध्ये 54 डिटोनेटर होते. कल्याण GRP पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. DCP मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण GRP पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी काही पोलीस पथके नेमली. या पथकानं आपलं काम सुरू केलं. CCTV सहाय्यानं पोलिसांनी तपास सुरू केला. अखेर कल्याण GRP पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आलं. या प्रकरणात पोलिसांनी 2 तरुणांना अटक केली आहे. एक तरुण जॉय नायडू बदलापूरला राहतो, तर ऋषिकेश निकुंभ हा भिवंडीला राहतो. जॉय याच्यावर 4 गुन्हे दाखल आहेत. ऋषिकेश निकुंभ याच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत. दोघे सराईत गुन्हेगार आहेत. या दोघांना कोर्टानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात ज्या माणसाची या दोघांनी बॅग चोरली होती त्याचा शोध पोलीस घेत आहेत. 21 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11:30 कोणीतरी आज्ञा देशपांडे ठाणे स्टेशन कल्याण प्लॅटफॉर्म नंबर 1 बाहेर 54 डिटोनेटर ठेवले होते. त्यासंबंधी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून आम्ही 2 आरोपींना अटक केलेली आहे. त्यांना गुन्ह्यात आम्ही अटक करून त्यांना आम्ही कोर्टासमोर हजर केलेले. या आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. एक आरोपीचं नाव आहे जॉय डेव्हिड काळवा, दुसऱ्याचं नाव आहे ऋषिकेश निकुंभ. वास्तविक हे दोन्ही आरोपी रेकॉर्डचे आहेत. जॉय हा धारावी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डचा आहे. ऋषिकेश याचं रेकॉर्ड ठाण्यामध्ये आहे. दोन्ही आरोपी अभिलेखावरचे आहेत. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.